एक रेल्वे एका खांबास 15 सेकंदात व 100 मीटर प्लॅटफॉर्मला 25 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती? सर पर्याय दर्शवले नाहीत प्रश्नामध्ये, ट्रेनचा ताशी वेग किती असा प्रश्न. आता असा प्रश्न निर्माण करा किंवा करावा लागतो की ट्रेनचा मीटर प्रति सेकंद वेग किती. इथं वेळ दर्शवली, खांबास 15 सेकंदात, 100 मीटर प्लॅटफॉर्मला 25 सेकंदात ओलांडण्याची. आपल्याला प्रथमतः रेल्वेचा किंवा ट्रेनचा ताशी वेग काढायचा, म्हणजे त्या ट्रेनचा मीटर प्रति सेकंद वेग काय, हा मुख्य प्रश्न. प्रथमतः वाटल्यास इथे लिहितो, लक्ष द्या. प्रथमतः रेल्वेचा मीटर प्रति सेकंद वेग काढू. लेकरांनो, हे माझं दुकान म्हणजे सविस्तर स्पष्टीकरण, जमाना शॉर्टकट किंवा शॉर्ट ट्रिकचा आहे. परंतु बरेच लेकर गोरगरिबांचे अट्टहास करतात, सर हा प्रश्न खुलासेवा समजेल अशा भाषेत समजावून सांगा. ह्या शॉर्ट ट्रिक्स निर्माण झाल्या तरी कशा, याला अल्पसांकेतिकीकरण असं म्हणतात. लक्षात, लांब लांब रस्ते पायाखाली तुडवल्याशिवाय शॉर्टकट माहीत होत नसतात. आता जे लोक अभ्यासाचं हे रान दवडलेच नाही, ज्यांनी अभ्यासाचं हे रान तुडवलंच नाही, त्यांना एकदमच शॉर्ट ट्रिक्स कळलं तरी कशी. मग अशा लेकरांसाठी, अशा मनामध्ये द्विधा निर्माण झालेल्या लेकरांसाठी हा सविस्तर स्पष्टीकरणात्मक प्रयोग. लक्षात, बरेच लेकर विचारतात, सर प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा. त्या गोर गरीब लेकरांची ही दया सहिष्णुता लक्षात घ्या. मी सुद्धा एक गरिबांचा मुलगा आहे. लक्षात, माझ्या जीवनात आलेल्या अडचणी इतर गोरगरीब लेकरांच्याही जीवनात आल्यात का, हा भ्रम ही जाण, म्हणून हे कर्तव्याचं प्रयोजन. लक्षात घ्या, प्रथमत रेल्वेचा मीटर प्रति सेकंद वेग काढू. आता साधारणत रेल्वे आणि अंतर, वेळ, वेग या घटकावरील उदाहरण सोडवत असतानाचे एक सूत्र सर्वश्रुत आहे, सर्वांना पाठ आहे, अंतर बराबर वेळ गुणिला वेग. आता इथं प्रश्नामध्ये रेल्वेचा मीटर प्रति सेकंद वेग काढायचा, मग आता वेग काढण्याचं सूत्र काय? तर अंतर इथं भागीला हे वेळ का लिहायची, तर वेळ वेगासोबत गुणिला आहे, परस्पर विरुद्ध बाजूने जाताना ती भागीला स्वरूपात मांडावी लागते. समोर वेग म्हणजे वेग काढण्याचं सूत्र तयार झालं, वेग बराबर अंतर भागीला वेळ. आता या गणिताची मांडणी लक्षात घ्या. 100 मीटर प्लॅटफॉर्मला 25 सेकंदात ट्रेन ओलांडते, मग हे अंतर आहे 100 मीटर, ते अंशामध्ये छेदामध्ये इथे या 25 सेकंद आणि 15 सेकंदाची वजाबाकी करायची. 25 वजा 15 10 सेकंद, हे मीटर प्रति सेकंद. इथं 10 सेकंद का? 100 मीटर प्लॅटफॉर्मला ट्रेन तर 25 सेकंदात ओलांडत आहे, मग इथं 10 सेकंद का लिहिले सर, असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. हे 10 सेकंद नसून 25 सेकंदच आहेत. या 15 आणि 10चा विचार करा किंवा बेरीज करा, 15 आणि 10 25. इथं 25 मधून हे 10 सेकंद वजा करा, हे 15 सेकंद खांबास ओलांडण्याचे जिवंतच आहेत. ओके, म्हणजे 100 मीटर भागीला हे 25 सेकंदच आहेत. लक्षात घ्या, या 10 सेकंदामध्ये 15 सेकंद हे लुप्त आहेत,
न दिसणारे आहे. आता हा भाग द्या, हा भाग जातो दहानं म्हणजे 10 मीटर प्रति सेकंद हा रेल्वेचा वेग मीटर प्रति सेकंद मध्ये लक्षात येईल. आता या मीटर प्रति सेकंद वेगाच किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरण करत असताना हा 10 मीटर प्रति सेकंद आहे, याला गुणीला 18/5 करा. 18 हे आहे सेकंदाचं प्रतिनिधित्व करणार संक्षिप्त रूप, 5 आहे मीटरचं प्रतिनिधित्व करणार संक्षिप्त रूप. लक्षात घ्या, जेव्हा रेल्वेचा किलोमीटर प्रति तास एकंदरीत ताशी वेग काढायचा असतो तेव्हा हा अपूर्णांक जो आपण नेहमी 5/18 असा लिहितो त्याला उलट करायचं, म्हणजे रेल्वेचा ताशी वेग निघेल. आता हा भाग गेला सर 2 आणि इथं 2 × 18 हा गुणाकार 36 किलोमीटर आणि प्रति तास हा त्या रेल्वेचा ताशी वेग होय. प्रश्न विचारल्या विद्यार्थ्याने या प्रश्नाचे पर्याय दर्शवले नव्हते. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अर्थात ट्रेनचा ताशी वेग किती, 36 किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर. ओके, रेल्वे प्रश्न किंवा आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा, त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.